विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। परवा जो निर्णय दिला ओबीसीच्या विरोधात, त्यामुळं आज ओबीसी समाजावर जो फार मोठा जो अन्याय झालाय, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आता आमची ना केंद्र शासनाकडे विनंती राहील, ना राज्य शासनाकडे विनंती राहील। आता स्थानिक लेवलात जे नेते तेच आम्हाला ह्या ओबीसीच्या बाबतीत न्याय देऊ शकतात। भले ओबीसीचं आरक्षण रद्द का असे ना, रद्द का होईना, पण आता स्थानिक लेवलला जो नेता आमच्या ओबीसीला न्याय देईल, त्या नेत्याच्या मागे ओबीसी समाजाने जावं असे मी त्यांना विनंती करतो। कारण आता सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर, कडेगाव, कवटेमंगळ या नगर परिषदामध्ये निवडणूक लागली आहे, तर माझी सर्व ओबीसी बांधवांना विनंती राहील, तिथे चार वार्डमध्ये ओबीसीचं आरक्षण पडलं होतं, तेही वार्ड आज ओपनमध्ये मोडले गेलेत, तर माझी तिथल्या स्थानिक नेत्यांना माझी विनंती राहील की तुम्ही ओपनमधून सुद्धा आमच्या ओबीसी बांधवांचीच उमेदवारी करावी। जर तुम्ही तसे करणार नसाल तर आमच्या ओबीसी बांधवांना माझी विनंती राहील की तुम्ही येणाऱ्या पुढच्या काळात ज्या निवडणुका उद्या आहेत त्या निवडणुकीमध्ये तुम्ही वेगळा निर्णय घ्यावा, जो तुम्हाला न्याय देईल त्या नेत्याच्या मागे तुम्ही जावावं। आणि माझी दुसरी अशी विनंती आहे, दुसरी अशी मागणी आहे ओबीसी बांधवांना, समजा तुमच्या नगर परिषदेमध्ये ओपन आरक्षण जर पडला असेल तर उपनारक्ष आमच्या ओबीसीचा व्हावा, भले तो खुल्या प्रभावातून निवडून का येईल ना, पण तो आमच्या ओबीसी समाजात तुम्ही न्याय द्यायची भूमिका घ्यावी। आणि माझे सर्व नेत्यांना विनंती राहील, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, की तुम्ही आमच्या समाजाला न्याय द्यायची भूमिका घ्यावी। कारण मतदान उद्या आहे, तुम्ही आज निर्णय घ्यावा आमच्या ओबीसीच्या बाबतीत। आणि आमच्या ओबीसीला जो काही न्याय दिला नाही वरच्या राज्य शासनाने, केंद्र शासनानं, तो न्याय तुम्ही द्यावा ही विनंती करतो।